पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिमला स्टाईल जॅम टोस्ट करणार आहोत. हे संध्याकाळच्या चहा सोबत खाता येणार एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. त्यासाठी मी साहित्य घेतलंय. तुम्ही ब्राऊन किंवा व्हाईट ब्रेड घेऊ शकता. एक क्यूब बटर घेतलेलं आहे मी आणि 2 टेबलस्पून जॅम घेतलेला आहे. होममेड जॅम आहे. याची रेसिपी मी वरती आय बटन मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. बटर नसेल तर तुम्ही साजूक तुपाचाही घरातल्या वापर करू शकता. चला तर मग सुरू करूया. आधी ब्रेड स्लाइसला दोन्ही साईडने मी थोडं बटर लावून घेते. तुम्हाला जर हे काट काढायचे असतील तर काढू शकता. मी राहू देते आहे. अगदी थोडं लावायचं आहे. असंच दुसऱ्या स्लाइसलाही मी करून घेते. आता तवा गरम करून मी दोन्ही साईडने टोस्ट करून घेणार आहे. म्हणजेच थोडे कडक करून घ्यायचे आहे. थोडं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे दोन्ही साईडने. एका साईडने गोल्डन ब्राऊन झाले. दोन्ही साईडने भाजून घेतले. बघा मस्त कडक झालेले आहे. आता एका टोस्टवर मी जॅम लावून घेते. छान इलायची घातलेला मी घरी बनवला होता जॅम. तुम्ही कधी शिमल्याला गेला तर तिथे असे छान जॅम टोस्ट तुम्हाला चहासोबत खायला मिळते. अगदी सोपी आणि बऱ्याच जणांना माहिती असेल ही. एका टोस्टवर जॅमचा लेअर दिला आहे मी. आता बटरचा लेअर मी जॅमच्या लेअरवर ठेवते. हलकं दाबून घेते मधून कट करून घ्यायचं. बघा मस्त जॅम टोस्ट रेडी झालेला आहे. छान असं गरमागरम चहा सोबत तुम्ही सर्व करू शकता. मस्त संध्याकाळचा तुमचा शिमला स्टाईल जॅम टोस्ट रेडी झालेला आहे. असंच तुम्ही बनून बघा झटपट आणि आम्हाला नक्की कळवा कसे वाटले आमची रेसिपी. अशाच आमच्या बाकीच्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू.